नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जो पाठ पाहणार आहोत त्याचं नाव आहे शाहिस्तेखानाची फजिती। आपल्या सगळ्यांना माहिती आहे शिवाजी महाराजांनी अनेक सत्तांना सामोरे गेले। वेगवेगळ्या पाठांमध्ये शिवाजी महाराजांचे शौर्य पाहिले। या पाठामध्ये सुद्धा आपण ते पाहणार आहोत। शिवाजी महाराजांकडनं आपण नेतृत्व तसेच व्यवस्थापनाचे कौशल्य तसेच धाडसी वृत्ती शिकणार आहोत। हे कसे? शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाची खोड मोडण्यासाठी त्यांनी एक धाडसी बेत टाकला। आपण या धड्यामध्ये काय काय पाहणार? तर आपण पाहणार आहोत की शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाची कशी खोड मोडली। शाहिस्तेखान हा औरंगजेबाचा मामा होता आणि त्याने पुण्यावर आक्रमण केले आणि तो लाल महालात राहत होता। लाल महालात तो फक्त राहत नव्हता, तो महाराष्ट्रभर नासधूस करत होता। शिवाजी महाराजांनी त्याची खोड मोडायची ठरवली आणि शिवरायांनी एक धाडसी बेत आखला। यावरून आपण काय शिकतो की शिवाजी महाराजांची धाडसी वृत्ती शिकतो। पाऊल लाख सैन्य शाहिस्तेखान सोबत घेऊन आला होता, पण शिवाजी महाराज आणि त्यांची काही सैन्य मिळूनच शाहिस्तेखानाची फजिती केली होती। या पाठामध्ये शिवाजी महाराजांविषयी शिकणार आहोत, त्यांची धाडसी वृत्ती शिकणार आहोत, तसेच स्वातंत्र्याचे महत्व शिकणार आहोत आणि लाल महालाविषयी सुद्धा शिकणार आहोत। लाल महाल हा पुण्यामध्ये असलेला एक महाल आहे ज्यामध्ये शिवाजी महाराजांचे बालपण तसेच विवाह सुद्धा त्या महालामध्ये झाला होता। त्यामुळे या महालाविषयी शिवाजी महाराजांना सगळंच माहिती होतं। त्यामुळे शाहिस्तेखानाची फजिती करण्यामध्ये त्यांची मदत झाली। आता हा पाठ जो आहे तो आपण राष्ट्रीय शिक्षणानुसार एका विकास क्षेत्रामध्ये पाहणार आहोत आणि ते विकास क्षेत्र कोणतं होतं? ते म्हणजे सामाजिक, भावनिक आणि नैतिक विकास क्षेत्र। विद्यार्थ्यांची या पाठातनं ही विकास क्षेत्र विकसित होती आणि हा पाठ आपण शिकणार आहोत तो म्हणजे कथा आधारित दृष्टिकोनातून, म्हणजे याची एक कथा आपण या पाठामध्ये शिकणार आहोत। आपण या पाठाची विभागणी 3 भागामध्ये विभागली आहे। तर चला पाहूया हा पाठ। धन्यवाद।